पानशेत पुराच्या मुळे ज्या मातंग बांधवांची घरं गेली होती त्यांना महाराष्ट्र शासनाने त्या मातंग बांधवांना त्यांचं पुनर्वसन सहकार नगर पद्मावती ह्या ठिकाणी केले होते आणि त्यावेळेला मातंग समाजांनी मागासवर्गीय गृह निर्माण संस्था स्थापन केली आणि त्या ठिकाणी ते राहायला गेले। परंतु त्यांच्या गरिबीचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी काय भाडेकरू म्हणून घुसले त्यांच्या घरामध्ये आणि ते मालकी हक्क दाखवतात। अशा अन्याय झालेल्या मातंग बांधवाला न्याय देण्यासाठी एक दिवस मातंगासाठी एक दिवस मातंगाच्या घरासाठी मी येतो, तुम्ही पण या। चलो कलेक्टर कचेरी 22 तारखेला मातंग समाज सर्व युवकांनी कार्यकर्त्यांनी आपल्या मातंग बांधवाला न्याय देण्यासाठी कलेक्टर कचेरीवरती या ठिकाणी आगत्य येण्याची कृपा करावी। आपल्या सर्वांना आग्रहाची नम्र विनंती। जय लवजी, जय भीम, जय महाराष्ट्र। मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या 22 तारखेला गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता आपल्या पुणे शहरामध्ये मागच्या 1961 पुरामध्ये अनेक दलित सर्वच लोक पूरग्रस्त म्हणून घोषित झाले होते, त्यांना पुनर्वसन म्हणून सहकार नगर पदवी भागात पुनर्वसन म्हणून घरं दिली होती, जागा दिली होती। परंतु त्या 61 पासून नंतरच्या पिढीला जे वारस म्हणून नोंद व्हायला पाहिजे होती ते आतापर्यंत नोंद झालेली नाही। ती नोंद होण्यासाठी वारसाची नोंद होण्यासाठी खऱ्या वारसाची नोंद होण्यासाठी या ठिकाणी 22 तारखेला हे आंदोलन धरणे आंदोलन लावलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये आपण सर्वांनी यावं, मी येणार आहे, आपण सुद्धा यावं। मी अशोक लोकोने क्रांतिगुरु लवजीसा साळवे स्मारक समितीचा अध्यक्ष तसेच नगरसेवक सदस्य अशोक लोकोने आम्ही सर्वजण येणार आहोत। आपण एक कुटुंबासहित यावं आणि त्या दलित मागासवर्गीय पूरग्रस्तांना वंचितांना वारसदारांना खरा न्याय देण्यासाठी आपण ताकद लावू ही विनंती। जय लवजी, जय महाराष्ट्र।